नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संजय ढोक आज आपण या व्हिडिओमध्ये वर्ग आठवा विषय मराठी या विषयाची कविता कवितेचं नाव आहे नव्या युगाचे गाणे नव्या युगाचे गाणे विद्यार्थी मित्रांनो या कवितेमध्ये नवीन युगाचे गाणे हे जे आधुनिक युग आहे या आधुनिक युगाच्या संदर्भात मानवाची बदलती परिस्थिती या संदर्भातलं विवेचन आलेलं आहे आता या ठिकाणी बघा कवी आहेत वि भा यांचा जन्म झाला एकोणीसशे वीस मध्ये आणि यांचा मृत्यू झालेला आहे दोन हजार सोळा मध्ये वि हे कवी आहेत लेखक आहेत त्यांच्या विविध विषयांवरील काव्य रचना प्रसिद्ध आहेत त्यांच्या का काव्यातून बदलत्या काळातील मानवी जीवनावरील मार्मिक भाष्य आढळून येते म्हणजे वी भा ने नेमारे यांचं जे काव्य आहे हे काव्य प्रसिद्ध आहे त्यांच्या काव्याच्या माध्यमातून मानवाची बदलत्या काळामध्ये मानवाच्या जीवनावर कोणकोणत्या प्रकारचे परिणाम झालेत यांचं दर्शन म्हणजे मानवी जीवनावरील मार्मिक भाष्य कवींच्या या कवितांच्या माध्यमातून आपल्याला दिसून येते विद्यार्थी मित्रांनो आजचं हे जे युग आहे हे विज्ञानाचं युग आहे आणि या विज्ञानाच्या युगामध्ये मानवाने प्रचंड प्रगती केलेली आहे त्याचंच वर्णन कवींनी या कवितेच्या माध्यमातून आपणासमोर मांडलेलं आहे आता कवितेचा परिचय की या कवितेमध्ये नेमकं काय आहे अतिशय वेगाने घडणाऱ्या वैज्ञानिक प्रगतीमुळे मानवी जीवनात मोठी क्रांती घडून येत आहे म्हणजे अतिशय वेगाने या विज्ञान आहे या वैज्ञानिक प्रगतीमुळं मानवी जीवनामध्ये मोठी क्रांती घडून येत आहे याचं एक सरळ उदाहरण जर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिलं तर मी किंवा तुम्ही हा जो व्हिडिओ बघत आहात हे सुद्धा तंत्रज्ञानाचंच माध्यम आहे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण एकमेकांशी जुळलो आहोत या माध्यमातून आपण आपलं शिक्षण घेत आहोत म्हणजे हे ज्ञान मिळवण्याचं कार्य या ठिकाणी अविरतपणे चालू आहे जरी आपण शाळांमध्ये जात नसेल जरी आपण शाळांमधल्या तासिका उप तासिकेला उपस्थित राहून ते ज्ञान मिळवत नसेल तरीही मात्र आपण तेच ज्ञान या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून घेतो आहे हे याचं एक म्हणजे जिवंत उदाहरण ज्वलंत उदाहरण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला देता येईल विज्ञानाच्या पाठिंब्यामुळे शून्यातून नवीन विश्व उभारण्याची जिद्द मानवामध्ये निर्माण होत आहे म्हणजे शून्यामधून एका नवीन विश्वाची एका नवीन जगाची का नवीन सृष्टीची उभारणी करण्याची जिद्द मानवाच्या मनामध्ये आता निर्माण होत आहे मानवी जीवनातील दैन्य दूर होत आहे म्हणजे मानवाच्या जीवनात असलेलं जे नैराश्य आहे जी निराशा आहे जी उदासीनता आहे ज्या अडचणी आहेत ज्या समस्या आहेत या समस्या आता मानवाच्या जीवनातून दूर होत आहे याचं एकमेव कारण म्हणजे नव्या प्रगतीच्या आशा पल्लवीत होत आहे म्हणजेच हे कशाच्या बळावर होतं विद्यार्थी मित्रांनो तर हे सर्व विज्ञानाच्या बळावर आजचा मानव करतो आहे कवितेतून कवीने स्पष्ट केले आहे प्रस्तुत कविता ही किशोर जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या मासिकातून घेतलेली आहे आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर तुम्हाला चित्र दिसत असेल चित्रा 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 या चित्रामध्ये आपल्या कवितेचेच चित्र आहे आपली कविता उघडल्यानंतर तुम्हाला हे सर्व चित्र दिसतात त्यामध्ये विज्ञानाचे प्रयोग आहेत संगणक आहेत आता यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पाहायचे आहेत ते म्हणजे कठीण शब्दांचे अर्थ या कवितेमध्ये आलेले अणू ऋणू म्हणजे पदार्थातील अतिसूक्ष्म कण क्रांती म्हणजे हळूहळू होणारा बदल प्रभा म्हणजे तेज आशा हृदयांतरी म्हणजे हृदयात वणवा म्हणजे पसरलेली आग झणी म्हणजे लगेच तो ताबडतोब चेतना म्हणजे चैतन्य माला म्हणजे माळ जोश म्हणजे उत्साह हो, आणि अमरत्वाची फुले म्हणजे कायम टिकणारी फुले आता चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या या कवितेला सुरुवात करूया या कवितेची पहिली ओळ आहे अणुरेणू तुनी शब्द प्रगटती चला चला पुरती अणुरेणू तुनी शब्द प्रगटती चला चला पुरती म्हणजे अज्ञानाचा जो अंधार आहे जो अज्ञानाचा अंधकार आहे हा अंधकार नष्ट झाला आणि विज्ञाना विज्ञानाच्या प्रकाशाने विज्ञानाचा प्रकाश हा प्रकाश संपूर्णपणे पसरला आणि त्यामुळं मानव प्रत्येक क्षेत्रात दिव्य क्रांती घडवून आणत आहे आणि प्रगतीचा एक एक नवीन टप्पा हा मानव ओलांडत आहे आणि त्यामुळं प्रगतीचा एक एक टप्पा मानव जेव्हा ओलांडत आहे तेव्हा पदार्थातील अतिसूक्ष्म असणारे कण आणि रेणू हे सुद्धा बोलतात आणि म्हणतात की चला चला पुढती आता तुम्ही पुढे चला आता तुम्ही थांबू नका हे विज्ञानाचं युग आहे आणि या विज्ञानाच्या युगात तुम्हाला आणखीन प्रगती करायची आहे आणखीन उन्नती करायची आहे आणखीन विकास करायचा आहे आणि त्याकरिता या ठिकाणी थांबून चालणार नाही तर आपल्याला आणखीन पुढे पुढे जावं लागणार आहे यावळीचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो आता यानंतर विज्ञानाचा प्रकाश आला घडे दिव्य क्रांती नवयुग आले प्रभातयाची पहा दिसत दिव्य शून्या मधुनी विश्व उभारू जिद्द असे भव्य हृदयांतरीच्या अशांततेचा वनवा उत्कर्षाचा मार्ग नवा दिसला नवी चेतना अंतरी स्फुरली दुबळे पण गेले नैराश्याच्या होळी मधुनी तेज नवे आले मानवतेच्या मार्गावरती उडती जरी उठती जरी ज्वाला अमरत्वाची फुले गुंफू या यामधल्या पहिल्या दोन ओळी दिव्य क्रांती नवयुग आले प्रभातयाची पहा दिसत दिव्य म्हणजे विज्ञानामुळं एका नवीन युगाची सुरुवात झालेली आहे आणि त्याच्या दिव्य प्रभा म्हणजेच तेज त्याचं जे दिव्य आहे त्याची जी प्रभा आहे त्याचं जे तेज आहे त्याची जी आशा आहे ही आशा आता या दाही या दाही दिशांमध्ये पसरत आहे या दाही दिशांमध्ये ती या विज्ञानाच्या प्रकाश या प्रकाशाचं तेज या प्रकाशाची प्रभा ही दाही दिशांमध्ये विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पसरत आहे शून्यामधुनी विश्व उभारू जिद्द भव्य अश हृदयांतरीच्या अशांततेचा वणवा झनी विझला म्हणजे मानवाच्या मनामध्ये जी अशांतता होती जे नैराश्य होतं जे उदासीनता होती जी, जी, जी बेचैनी होती या बेचैनीचा जो वणवा होता वणवा म्हणजे आग हा जो वणवा होता हा वणवा झणी विजला म्हणजे लवकरच विजला ताबडतोब विजला त्वरित विजला कशाच्या बळावर कारण या शून्यामधून विश्व उभारण्याची भव्य जिद्द जिद्द असे भव्य म्हणजे भव्य जिद्द या मानवाच्या उराशी आता बाळगलेली आहे आणि या विज्ञानरूपी युगामध्ये हा मानव या मानवाच्या जीवनामध्ये एक नवीन युग उतरलेला आहे आणि या नवीन युगामुळं या मानवाच्या मनामध्ये विद्यार्थी मित्रांनो आता कुठल्याही प्रकारचं नैराश्य नाही आता कुठल्याही प्रकारची उदासीनता नाही कुठल्याही प्रकारची बेचैनी नाही आणि या उदासीनतेचा या नैराश्याचा या बेचैनीचा जो वनवा आहे जी आग आहे ही आग धगधगत होती आणि ती धगधगणारी आग मात्र विज्ञानामुळं शांत झाली मानवी मनातील अशांतता तगमग आता निघून गेलेली आहे आता पूर्णपणे निघून गेलेली आहे त्याचं महत्वाचं कारण आहे उत्कर्षाचा अनप्रगतीचा प्रगतीचा मार्ग नवा दिसला नवी चेतना अंतरिस्पुरली दुबळे पण गेले म्हणजे एक नवा उत्कर्षाचा आणि प्रगतीचा मार्ग या मानवाला दिसू लागला आहे पूर्वीची मनामध्ये असलेली मानवाच्या मनामध्ये असलेली जी लाचारी होती ही लाचारी ही बेचैनी आणि नष्ट झालेली आहे आणि आता या मानवामध्ये एक नव चैतन्य निर्माण झालं आहे मानवाच्या मनातील नैश नैराश्येची या नैराश्येची मानवाने होडी पेटवली आहे आणि त्यातून उत्साहाचं एक नवीन वारं या मानवामध्ये निर्माण झालाय विद्यार्थी मित्रांनो नैराश्याच्या होळी मधून तेज नवे आले मानवतेच्या मार्गावरती उठती जरी ज्वाला म्हणजे मानवाच्या जीवनामध्ये जे नैराश्य होत मानवाच्या जीवनामध्ये जी लाचारी होती मानवाच्या जीवनामध्ये जी बेचैनी होती ही बेचैनी या बेचैनीची मानवानं आता होळी केलेली आहे ती पेटवून दिलेली आहे म्हणजे मानवाच्या जीवनातलं नैराश्य संपलं मानवाच्या जीवनातली उदासीनता संपली मानवाच्या जीवनातली बेचैनी संपली होळी मधुनी तेज नवे आले आणि नैराश्याची होळी केल्यानंतर मानवतेच्या मार्गावरती उठती जरी ज्वाला म्हणजे आजचा जर मानव विद्यार्थी मित्रांनो आपण बघितला आणि या मानवाच्या जीवनावर किंवा जीवनाच्या मार्गावर कितीही संकट कितीही समस्या कितीही संकट आणि कितीही समस्या जरी निर्माण झाल्या तरी मात्र आजचा हा विज्ञान युगातला माणूस डगमगणार नाही तर आपल्या कर्तृत्वाने आपल्या कार्याने आणि या विज्ञानाच्या पाठिंब्याने विज्ञानाच्या सहकार्याने आपल्या जीवनात येणारं कितीही मोठं संकट कितीही मोठी समस्या कितीही मोठी बेचैनी कितीही मोठं नैराश्य हा माणूस आज घालवू पाहतो आहे म्हणजे प या मार्गावर मानवाच्या मार्गावर पसरल्या तरी त्यातून माणूस हा विज्ञानाच्या मदतीने धीराने जोमाने नवीन मार्ग काढतो आणि असं कार्य करतो की जे कार्य कायमस्वरूपी सर्वांच्या लक्षात राहते स्मरणात राहते आणि म्हणून म्हंटल अमरत्वाची फुले गुंफू या मानव आपल्या जीवनात आलेलं नैराश्य आपल्या जीवनात आलेल्या अडचणी आपल्या जीवनात आलेल्या समस्या सोडवत असताना अशा पद्धतीनं त्यावर धीरानं आणि जोमानं मार्ग काढत असतो विद्यार्थी मित्रांनो कि तो मार्ग काढल्यानंतर म्हणजे कायमस्वरूपी तो अशा प्रकारचं कार्य करत असतो का ते कायमस्वरूपी सर्वांच्या स्मरणात राहते सर्वांच्या लक्षात राहते अमर होईल अशी अमरत्वाची फुले वेचून आपण एक मानवतेची माला गुंफूया अशा प्रकारची आजची मानवाची या विज्ञान युगामध्ये विद्यार्थी मित्रांनो परिस्थिती झालेली आहे नको खिन्नता नको दिनता नव सूर्य पहा उगवतो उत्कर्ष पहा झळकतो संघर्ष पहा बहरतो नसा नसा तुन जोश उसळतो नव आशा चित्ती अनुरेणू तुनी शब्द प्रगटती चला चला पुढती म्हणजे विद्यार्थी मित्रांनो या नवीन युगाचा तेजस्वी सूर्य उगवत आहे या विज्ञानरूपी नवीन युगाचा हा तेजस्वी जो सूर्य आहे हा सूर्य उगवतो आहे आणि त्याची उत्कर्ष उत्कर्षरूपी किरणं ही तेजाने झळकत आहे त्याची जी उत्कर्षरूपी किरणं आलेली आहेत ही तेजानं झळकत आहे जरी जरी आजच्या मानवाला संघर्ष करावा लागला तरी आता मनात कोणत्याही प्रकारची उदासीनता नाही लाचारी नाही बेचैनी नाही आता ती मानवाला नकोच आहे कारण आज या नवीन युगाची सुरुवात या युगाचा तेजस्वी सूर्य उगवतो आहे आणि त्याची उत्कर्षरूपी किरण ही तेजाने झळकत आहे त्यामुळं आजच्या मानवामध्ये कुठल्याही प्रकारची बे कुठल्याही बे प्रकारची बेचैनी नाही कुठल्याही प्रकारची लाचारी नाही कुठल्याही प्रकारची उदासीनता विद्यार्थी मित्रांनो नाही तर प्रत्येकाच्या नसा नसातून उत्कर्ष पहा झळकतो संघर्ष पहा बहरतो म्हणजे प्रत्येकाच्या नसा नसातून आणि रोमा रोमातून एक नवीन उत्साह सळसळतो आहे उसळतो आहे मना मनात प्रगतीच्या नव्या आशा पल्लवीत झाल्या आहेत नसा नसातून जोश उसळतो नवा आशा चित्ती म्हणजेच मनामनात रोमारोमात नसांमध्ये नसा नसा नवीन उत्साह मानवाच्या अंगी आता झळकतो आहे मानवाच्या अंगातून या विज्ञानाच्या मदतीने नवीन उत्साह दिसून येतो आहे आणि मानवाच्या नवीन आशा पल्लवीत झालेल्या आहेत विज्ञानाच्या प्रोत्साहनामुळं शून्यातून नवीन युग नवीन विश्व उभारण्याची जिद्द या माणसाने निर्मा या माणसामध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो की पदार्थातील अतिसूक्ष्म असलेले कण सुद्धा बोलत आहे अणु आणि रेणू अनुरेणूतून अनु शब्द प्रगटती चला चला पुढती आणि अनु आणि रेणू हे अतिसूक्ष्म कण सुद्धा या ठिकाणी बोलत आहे का नव्या युगाचा सूर्योदय झालेला आहे आता आपल्याला या ठिकाणी थांबून चालणार नाही आपल्याला पुढे जावं लागेल आणि पुढेच पुढे जावं लागेल आणि याच माध्यमातून विज्ञानाच्या मदतीने आपल्याला आपली उन्नती आपली प्रगती आपला विकास विद्यार्थी मित्रांनो करावा लागेल मला या ठिकाणी अपेक्षित आहे ही कविता तुम्हा सर्वांना समजली असेल असं मी गृहित धरतो आहे ही कविता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो संपली या ठिकाणी मी थांबतो आपली रजा घेतो आपणा सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि यानंतर आपण भेटूया यानंतरचा पाठामध्ये नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटूया तोपर्यंत मी आपली रजा घेतो